बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। श्रावण महिन्यात भगवान शंकरांची उपासना केली जाते, त्यात तिसरा श्रावण सोमवारला विशेष महत्व आहे। इतर सोमवारी व्रतस्थ राहणे नाही जमले तर अनेक लोक शेवटचा श्रावण सोमवार मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करतात। या निमित्त काकती येथील सिद्धेश्वर मंदिरात कैलासगडची स्वारी मंदिरात पहाटे धार्मिक विधीने शिवास अभिषेक करण्यात आला। दक्षिण भागातील सर्वात जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या मंदिरात जल अभिषेक, दूध अभिषेक, काकड आरती, महाआरती करण्यात आली। तर बिजगरनी ब्रह्मलिंग मंदिरात दुपारी सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसादाचे आणि खीर वाटप झाले। सायंकाळी सांप्रदायिक भजनी मंडळाने भजन सादर केले। त्यानंतर श्री भगवान शंकर यांचे चरित्र ग्रंथांचे वाचन झाले। राकसकोप येथील श्री महादेव मंदिरात येथे सकाळपासून दर्शन, आरती, सेवा असे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले। भाविकांची अलोट गर्दी होती तर मंदिराबाहेर फळ, फूल, बेल, केळी अशा पूजेच्या साहित्यांची दुकाने थाटली होती। काही मंदिरांमध्ये भाविकांना केळी, राजगिरा लाडू, खिचडी या फराळाचे वाटप केले जात होते। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्रावण सोमवारनिमित्त तालुक्यातील सर्व महादेव मंदिराला लाइटिंग लावून सजावट करण्यात आली होती। निलेश मोरे, KNN सिटी न्यूज, बेळगाव ग्रामीण।